आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. म्हणता म्हणता ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहोचला, त्यामुळे आता जिल्हा प्रशासन अधिकच अलर्ट झालंय. या काळात तुम्ही जर मुंबईतून सिंधुदुर्गात विमानाने येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण विमान प्रवासासंदर्भात नवीन नियम जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. पाहूया. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार झालेल्या देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावरून उतरून पुढे विमानानं प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकते. चिपी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करून अशा प्रवाशांची माहिती आरोग्य विभागास कळवण्यात यावी. अशा प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि या प्रवाशांची RT-PCR चाचणी 2, 4 आणि 7व्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशाला रुग्णालयात हलवण्यात यावं. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखीन 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावं, असे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार असलेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवाशांचे विमानतळावर आगमन झाल्यावर RT-PCR चाचणी करणं अनिवार्य राहील आणि RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावं. RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास तात्काळ रुग्णालयात हलवण्यात यावं. याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी समन्वयाने करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून महाराष्ट्र राज्य अंतर्गत विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशाकडे लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या वेळेच्या 48 तास अगोदरचे निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल घेणं अनिवार्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर उतरणाऱ्या इतर राज्यातील प्रवाशांच्या बाबतीत प्रवासाच्या वेळेच्या 48 तास अगोदरचे निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल घेणं अनिवार्य राहणार आहे. अशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.